खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा। हरोलीत रविवारी संत संघ शुभारंभ उद्घाटन सोहळा। परमपूज्य जगद्गुरु माऊलींच्या व दादाश्रींच्या कृपाशीर्वादाने शिरोळ तालुक्यातील हरोली या ठिकाणी जयश्री गायकवाड यांच्या माध्यमातून सेवा केंद्र अध्यक्ष अरुणा सुतार, रेखा परीट, उषा परीट यांच्या सहकार्यांना व शिरोळ तालुका सेवा समिती यांच्या विशेष प्रयत्नातून, तसेच राजापूर सेवा केंद्र अध्यक्षा ज्योतिताई सुतार यांच्या विशेष सहकार्यातून रविवारी 11 ऑगस्ट रोजी हरोली आरती सेवा केंद्राचे संत संघमध्ये थाटामाटात रूपांतर होत आहे। रविवारी 11 रोजी सकाळपासून कार्यक्रम संपन्न होणार आहे। सकाळी 9 ते 11 हरोली गावातून वाजत गाजत रथामधून माऊलींच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक, 11 ते 1 जनम प्रवचनकार सीमाताई पाटील यांची अमृततुल्य प्रवचन सेवा, 1 ते 3:30 पर्यंत महाप्रसाद, 4 ते 5 माऊलींचा संत संघ सोहळा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे। आरतीचे लवकरात लवकर संत संघमध्ये रूपांतर होण्यासाठी विशेष सहकार्य शिरोळ तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण, राजापूर सेवा केंद्र अध्यक्ष ज्योती सुतार, कृष्णा सुतार, अनिता चव्हाण, कलावती सुतार, महादेव सुतार यांचं लाभलं। हा सोहळा शिरोळ तालुका पदाधिकारी हारोली तसेच ज्ञात अज्ञात माऊलींचे गुरुसेवक संत संघ यांच्या विशेष प्रयत्नाने संपन्न होत आहे। हारोली या गावामध्ये संत संघ सुरू करण्यासाठी तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण, तालुका महिला अध्यक्ष सुनीता हिरवाडे, सर्व तालुका पदाधिकारी, सेवा केंद्र पदाधिकारी तसेच हारोली गावातील भक्त मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन करण्यात आलंय। महानकर न्यूजसाठी पूजा पाटील, हारोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।